25 सप्टेंबरला स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांची जयंती या ठिकाणी साजरी होते। देशाचे कामगार मंत्री आदरणीय भूपेंद्रजी यादव साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, लोकप्रिय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर पणन मंत्री बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ साहेब, हे सर्व व आपले ठाणा बेलापूर मतदारसंघाचे आमदार गणेशजी नाईक साहेब व मंदाताई म्हात्रे, प्रसाद लाड व आमदार निरंजन डावखरे व संदीपजी नाईक, अशा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। पहिल्यांदाच मेळाव्याला असा वेगळा मेळावा घ्यायचा आम्ही विचार केलाय की कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये कमी संख्येने कार्यक्रम घ्या अशा सगळ्यांच्या सूचना आलेल्या आहेत, आणि म्हणून ज्यांचे दोन वॅक्सिन झालेलेच माथाडी कामगार, आम्ही ज्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचं एक युनिव्हर्सल पास आहे अशाच लोकांना आम्ही या कार्यक्रमामध्ये आमंत्रण केलेलं आहे, आणि जे पाहुणे येणार आहेत त्यांनाही आम्ही विनंती करतो की त्यांचे दोन वॅक्सिनेशन झालेले आहेत अशाच लोकांनीच कार्यक्रमाला उपस्थित राहावं। म्हणजे दोन पास दोन वॅक्सिनेट झालेल्या लोकांच्याच माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे, आणि मग फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रत्येकाने घरी पाहता यावा अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे। पहिला मुद्दा तर असा आहे की आमचं आता सध्या माथाडी कामगारांचे कुठलेच प्रश्न काँग्रेसकडे नाही आहेत, त्यांच्याकडे खातेच नाही आहेत, त्याच्यामुळे हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे की आता राहिला काँग्रेसचा मुद्दा, तर आम्ही सर्वजण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्याच माध्यमातून, माझे वडील काँग्रेसचेच काम करत होते, वडील वारल्यानंतर पवारसाहेबांनी काँग्रेसमधून वेळोवेळी माथाडी कामगारांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। किंबहुना स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, सुधाकरजी नाईक असतील किंवा विलासराव देशमुख असतील, हे सगळी मंडळी माथाडींच्या मेळाव्याला येत होती, समजून घेत होती, पण आत्ताचे जे काँग्रेसचे नेते आहेत हे ह्यांनी माथाडी कामगारांच्या भूमिका, त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी हे सदैव काँग्रेसची मंडळी माथाडी कामगार हा राष्ट्रवादीच्याच मागे असतो, तर कशाला यांच्या कार्यक्रमाला जा, कशाला यांचे प्रश्न सोडवा, म्हणून काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखाच्या नंतर कधीही माथाडी कामगारांच्या मेळाव्याला आले नाही। किंवा वसंतदादा पाटील माथाडी कामगारांच्या मेळाव्याला आलेत, प्रभाकर कुंटे आलेत, नरेंद्र तिडके आलेत, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आले, शंकररावजी चव्हाण, अशोकराव चव्हाणांचे वडील, हेही माथाडी कामगारांच्या मेळाव्याला आलेले आहेत, परंतु 1999 नंतर इवन तो मनोहर जोशी शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हेही माथाडी कामगारांच्या मेळाव्याला आलेत, एक नारायणरावजी राणेसाहेब हेही माथाडी कामगारांच्या मेळाव्याला आलेले आहेत, परंतु काँग्रेसचे मुख्यमंत्री आले नाहीत। पण आम्ही राज्य सरकार म्हणून त्यांना बोलवण्याचं काम करतो, आम्ही आमचं कर्तव्य करत आलेलो आहे। जर तुम्ही हँडबिल पाहिले की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यावेळेलाही आम्ही बोलवलं आहे, अशोकराव चव्हाण त्यावेळेला नाही बोलवलं, आता ते आलेच नाही, त्याला आम्ही तरी काय करतो।